पुणे विमानतळावर विमानाच्या टायरमध्ये तांत्रिक बिघाड झालेला इतर विमानांच्या उड्डाणावर त्याचा परिणाम होताना दिसतोय. यामुळे विमानतळावर प्रवाशांची मोठी गर्दी बघायला मिळते आहे. पुणे विमानतळावर विमानाच्या टायरमध्ये तांत्रिक बिघाड झालाय, त्यामुळे विमान वाहतुकीवर देखील याचा परिणाम झालाय. इतर विमानांचं उड्डाण देखील यामुळे उशिराने होताना दिसतंय. याबद्दल आणखी माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आता आपल्यासोबत आहेत. मंदार, नेमकी काय अडचण येते इथे? विमानांचं वेळापत्रक मोठ्या प्रमाणामध्ये विस्कळीत झालंय, कारण पुणे विमानतळावरून उड्डाण होणार असलेल्या एका विमानाचा टायर जो आहे तो फुटला, टायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला अशी माहिती समोर येते आहे. आणि त्यामुळं ते विमान बाजूला घेणं आणि तो सगळा तांत्रिक बिघाड सुधारणं याच्यामध्ये जो वेळ गेला त्याचा परिणाम इतर विमानं जी शेड्युल्ड होती किंवा वेळेनुसार ठरल्यानुसार त्यांना उड्डाण करायचं होतं त्याच्यावरती याचा परिणाम झालेला आहे. आणि त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये विमानांच्या उड्डाणाला वेळ होतोय आणि त्यामुळं विमानतळावरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांची गर्दी वाढते आहे. काही वेळामध्ये हा जो तांत्रिक बिघाड आहे तो दुरुस्त केला जाईल असं विमानतळ प्राधिकरणाकडून सांगितलं जात आहे, मात्र नक्की माहिती जी आहे ती प्रवाशांपर्यंत अजूनही पोहोचत नाही. ठीक आहे, धन्यवाद मंदार या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.